शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात सुगरण पक्षी घरटे बांधण्यात मग्न असताना दिसत आहेत. शिराळा तालुक्यातील बारमाही हिरवळीने नटलेला चांदोली परिसरात सुगरण पक्षी घरटे बांधण्यात मग्न असताना दिसत आहेत. सुगरण पक्षी विहिरीवर तसेच पाणवट्याच्या ठिकाणी नदी काठावर असलेल्या झाडावर सुरेख नक्षीकाम केलेली सुगरण पक्ष्यांची घरटी लटकू लागली आहेत. तर अनेक सुगरण पक्षी घरटी बांधण्यात मग्न असताना दिसत आहेत. सुगरण पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत. उत्तम कारागिराचा उत्तम नमुना म्हणून या घरट्यांकडे पाहिले जाते. हा पक्षी जवळपास मिळणाऱ्या काड्या काटक्या गवत दोरा कापूस चिंध्या यांचा वापर करून घरटी तयार करत असतो. अशी घरटी चांदोली परिसरात दिसू लागली आहेत. पक्ष्यांची किलबिल व घरटे तयार करण्याची लगबग सर्वत्र दिसत आहे. शिराळा तालुक्यातील चरण आरळा मंदूर परिसरात दाट धुक्याने झालर पांघरल्यामुळे वाहनधारकांना धुक्यातून प्रवास करावा लागत होता. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चरण आरळा मंदूर व चांदोली धरण परिसरात गेल्या 4 दिवसापासून सकाळच्या प्रहरी ऊन पडत आहे. तर दुपारी ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळी 6 नंतर वळिवाच्या मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु मंगळवारी सकाळी मात्र दाट धुके व दव पडले होते. पडलेले धुके हे सकाळी 9 वाजेपर्यंत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील अंतर्गत कामे बंद ठेवली होती तर वाहनधारकांना धुक्यातून प्रवास करावा लागत होता. अशी माहिती शेतकरी मराठीचे शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.